नमस्कार, मेडिटेशन थेरपी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मस्त आहात, छान आहात, हसत खेळत आहात, व्हेरी गुड. हसत खेळत राहा आणि आपला सुसंवाद असाच चालू ठेवा. आता उन्हाळा तीव्र सुरू आहे, उन्हाळ्याची झळ आपल्याला प्रत्येकाला, आपण सगळीकडे राज्यामध्ये देशामध्ये आपल्याला जाणवते. उन्हाळ्याची झळ जाणवायला लागलेली आहे. पाणी पाणी होत आहे ना आपल्याला. आपल्याला पाणी पाणी झालं की मग आपल्याला पाण्याची किंमत कळते. आणि आपल्या जर तुम्ही कल्पना करा, संपूर्ण वर्षामध्येच बघा, संपूर्ण वर्ष जर आपण विचार केला तर आपल्याला, आपण तीन ऋतूमध्ये पास आउट होतो. उन्हाळा आहे, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर पुन्हा हिवाळा येतो. असे तीन ऋतूमध्ये आपल्याला सर्वात जास्त पाण्याची गरज कुठल्या ऋतूमध्ये लागते आपल्याला? उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाणी आपण पितो, पाणी पोटात जातं. त्याचं कारण घाम येणे, डिहायड्रेशन होणे. आणि शरीरामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, की आपल्याला कळत न कळत हवेमध्ये जो तापमान वाढतं, आपण ह्याचा अभ्यास का करतो आहे, ह्याचं कारण एक आहे की या उन्हाळ्यामध्ये आपल्याला ध्यानसाधनेवरती, आपल्या आरोग्यावरती परिणाम होणे, म्हणून ध्यानसाधना अत्यंत उपयुक्त. या उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचा त्रास होणे, उन्हाळ्यामध्ये डोकेदुखी आपल्याला टाळता यावी, अपचन टाळता यावं, आपल्याला डिप्रेशन टाळता यावं, बी पी हाय लो कधी कधी होतं, की ह्या उन्हाळी वातावरणाचा आपल्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम होतो. कारण प्रत्येक वेळ आपल्याला पाणी उपलब्ध होईल असं नाही. जवळची पाण्याची बाटली तरी किती आपण पुरवणार ना दिवसभरामध्ये. आपल्याला ए सीमध्ये बसला तरी पाणी लागतं आपल्याला. तरी याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या श्वसनावरती होतो. त्याचं कारण एक आहे की मी पाठीमागे सांगितलं की उन्हाळ्यामध्ये वातावरणामधल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं, त्यामुळं कळत न कळत आपल्याला थकवा येतो. डिहायड्रेशनमुळे थकवा येतो आणि हवेमधला उष्मा आपल्याला जाणवतो. उष्म्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळं आपण श्वास जरी घेतला तरी आपल्याला लवकर हेल्दी वाटत नाही. दोन्ही वाटे बघा, हवेमध्ये प्रमाण कमी असल्यामुळं श्वसन जरी आपण चालू ठेवलं तरी आपल्याला लगेच जाणवत नाही उत्साह. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं. आता पाणी हे तुम्हाला माहीत आहे, H2O, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त पाण्यामध्ये. दोन्ही बाजूनी हवेत आपल्याला श्वसनाच्या पोटी आपण जेव्हा श्वास घेतो, दीर्घ श्वास घेतो, त्यावेळेला आपल्याला प्राणायाम काय करतो, प्राण श्वसन शक्ती, श्वसन ही शक्ती आहे. तर श्वास घेताना आपल्याला त्याची जाणवतं, आपल्याला की श्वास सहजासहजी घेता येत नाही, त्यासाठी बऱ्या लवकर पाठी उठावं लागतं. आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं सुद्धा शरीरातली ऑक्सिजनची क्षमता कमी होते, पातळी कमी होते, म्हणून आपल्याला ताबडतोब तहान लागली की आपण पाण्याचं सेवन करतो. दोन्ही बाजूनी. आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की विविध जर आपल्याला आजार असतील, डोकेदुखी असतील, अपचन असेल, आपण वारंवार डिस्टर्ब होत असाल कुठल्या तरी गोष्टीमुळं, तर उन्हाळा सुरू झाल्यानंतर या दिवसामध्ये ह्या सर्व गोष्टीवरती एक सुंदर उपाय म्हणजे ध्यानसाधना. उन्हाळ्यामध्ये ध्यानसाधना अत्यंत उपयुक्त आहे. कारण उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा जो परिणाम होतो तो आपल्या पचनावरती होतो आणि आपल्या ध्यानसाधनेवरती होतो. शांत झोप लागत नाही आपल्याला, तणावमुक्त झोप लागली पाहिजे. तणावविरहित, तणावयुक्त, तणाव सोबत घेऊन झोपणं हे हितकारक नाही. मग मनुष्य दचकून उठतो, स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये डिस्टर्ब होतो आपल्याला. ती सकारात्मक आहेत का नकारात्मक आहेत ही बाबच वेगळा. पण
मनाची अस्वस्थता जर आपल्याला कंट्रोल करायची असेल तर थांबायची असेल ह्या उन्हाळ्यामध्ये, कारण हा उन्हाळा आहे त्या उन्हाळ्यातच याची जास्त जाणीव होती. मन अस्वस्थ होतं, पाणीसारखं पिणार तरी किती आपण. तर या सर्वात बेस्ट आपल्यावरती जर आपल्या देहावरती जर कंट्रोल ठेवायचा असेल, मनावरती कंट्रोल ठेवायचं असेल, आरोग्यावरती जर कंट्रोल ठेवायचा असेल, आपल्या श्वसनावरती जर कंट्रोल ठेवायचा असेल, तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे ध्यान साधना. उन्हाळ्यामध्ये तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी जी आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझं विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा करत असाल, वर्किंग डेजला असाल किंवा सुट्टीच्या दिवशी असाल, वर्किंग डेजमध्ये सकाळ संध्याकाळ, सुट्टीच्या दिवशी घरा सकाळ दुपार संध्याकाळ, किमान 10 मिनटं तुम्ही 5 मिनटं प्राणायाम किंवा 10 मिनटं प्राणायाम आणि पुढची 5 ते 10 मिनटं ध्यान साधनेला वेळ जास्त द्या, जेणेकरून मनाचं आरोग्य उत्तम राहील याची जास्तीत जास्त काळजी घ्या. मनाचं आरोग्य उत्तम असेल तर देहाचं आरोग्य सांभाळण्यासाठी कष्ट पडत नाही, त्रास होत नाही, ही माझी विनंती आहे. तर उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की ध्यान साधना तुम्हाला मानसिक अस्वस्थतेपासून दूर ठेवते हे लक्षात घ्या. आणि श्वास अत्यंत उपयोगाचा आहे, दीर्घश्वास. पुन्हा एकदा आठवण करून देतो, उन्हाळ्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळं आपल्याला मानसिक अस्वस्थता लवकर वाढते. आणि तुम्ही असं घाबरू नका की मला काय होतं आहे का, मला अचानक छातीत का दुखायला लागलं, मी डिस्टर्ब का आहे. तर या सर्वांचं कारण की वातावरणामधला जो प्राणवायू आहे त्याचं प्रमाण कमी असल्यामुळं आपण कधीकधी अचानक डिस्टर्ब होतो. तर अशा अवस्थेमध्ये काहीतरी वेगळं झाले म्हणून दवाखान्यात पडण्याची आवश्यकता नाही. स्वतःला सावरा, शांत राहा, पाणी प्या, स्वस्थ बसा, प्राणायाम करा, ध्यान साधना करा. एका दिवसात तुम्हाला खूप बरं वाटेल आणि मग तुमच्या लक्षात येईल की खरंच की उन्हाळ्यातील वातावरणामध्ये प्राणवायूची कमतरता असल्यामुळं आपल्यालाच नाही प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीची अस्वस्थता येते. ज्यांचे आरोग्य उत्तम आहे त्यांना प्रमाण कमी होतं, ज्यांचं आरोग्य मुळातच खराब आहे, जे आरोग्याची हेळसांड करतायत, काळजी घेत नाही, त्यांना मात्र ह्या गोष्टीचा हमखास त्रास होतो. तर स्वतः हो माझे बंधू भगिनींनो, याची माझी विनंती आहे तुम्हाला, उन्हाळा सुरू आहे की ध्यान साधना हा उत्तम उपाय आहे. त्याच्याबरोबर रोज सकाळी सुट्टी असेल, वर्क फ्रॉम होम असेल किंवा ज्याचा व्यवसाय असेल, तर सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा सकाळ संध्याकाळ तुम्ही ध्यानासाठी निश्चित वेळ द्या. यातून तुम्हाला निश्चित फायदा होईल, माझी अशी कळकळीची विनंती आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, याविषयी काही सजेशन असेल, काही सुचवा असेल, जरूर सुचवा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, अशी माझी विनंती आहे. असेच उत्तम उत्तम व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करीन. खूप खूप धन्यवाद.